अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। फत्तेपूर येथे बाजार बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास फळ विक्रेत्यांकडून मारहाण करण्यात आली आहे। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे आज सोमवारचा आठवडे बाजार भरला असताना शासनाच्या नियमाप्रमाणे 7 ते 11 या वेळेत बाजारात खरेदी विक्रीची परवानगी होती, परंतु काही विक्रेत्यांनी नियमांचे उल्लंघन करून वेळेचे बंधन न पाळल्याने फत्तेपूर दूरक्षेत्र येथे कार्यरत पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे, दिनेश मारवडकर व 2 होमगार्ड हे आपले कर्तव्य बजावत असताना बाजारातील 6 फळ विक्रेत्यांनी अनिल सुरवाडे यांच्यावर हल्ला केला। यावेळी वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराचा देखील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न या फळ विक्रेत्यांनी केला आणि पत्रकाराशी हुज्जत घालत त्यास धमकवण्यात आले, त्यामुळे बाजारात मोठा गोंधळ उडाला होता। सदर घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक राहुल खताळ हे तात्काळ घटनास्थळी पथकासह हजर झाले व हल्ला करणाऱ्या 6 फळ विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करीत एका फळ विक्रेत्याला अटक करण्यात आली असून इतर 5 आरोपी फरार असल्याने त्यांचा देखील शोध घेण्यात येत आहे। तर बसस्थानक परिसरात असलेले फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने तात्काळ काढले। कोरोना काळात कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असताना अशा घटना समाजाला काळीमा फासणाऱ्या आहे। या घटनेचा सर्वसामान्य जनमानसात निषेध व्यक्त केला जात आहे। Thank you.
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।